सर्वप्रथम सुप्रभात. जसं सर्वांना माहितीच आहे की आज जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करावी ह्या संपाचा तिसरा दिवस आहे. तर आमचं सांगणं एवढंच आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना ही सरकारने लागू करावी आणि आमचा रोष हा केवळ सरकारशी आहे, सामान्य जनतेशी आमचा कुठलाही रोष नाही. आणि कुठलीही जर इमर्जन्सी केस आली किंवा कुठलीही इमर्जन्सी सेवा देण्याचा आम्हाला जर गरज पडली तर आम्ही त्यासाठी तत्पर राहू. आणि सरकारला आमचं बस इतकंच म्हणणं आहे की 2005 पासून जे पण कर्मचारी गव्हर्नमेंट कर्मचारी लागू झालेत त्यांना जुनी पेन्शन योजनाही लागू करावी. धन्यवाद. हे सामान्य जनतेशी नसून तर सरकारशी आहे, तरी आमची सरकारला अशी नम्र विनंती की तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा आणि सामान्य जनतेसाठी एक काहीतरी योग्य उचित निर्णय घ्यावा जेणेकरून त्यांना योग्य सेवा भेटावी, हीच नम्र विनंती आहे. एकच मिशन जुनी पेन्शन. धन्यवाद. आज आमच्या संपाचा तिसरा दिवस असून मीडियाला आमच्या मित्र म्हणजे एकच मागणी आहे की आमच्याबद्दल वाईट बातमी पसरवू नये. आमच्या म्हणजे वसुली आणि त्या सेवा आम्ही म्हणजे समोर ढकलू शकतो. म्हणजे ओपीडीचे पेशंट, सर्जरीचे पेशंट त्यांची सर्जरी नंतर होऊ शकले असे पेशंट सुद्धा आम्ही घेत नाही. म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिस येत असतात, जे ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि डिलिव्हरीचे पेशंट, अटॅकचे पेशंट असे पेशंट तर आम्ही घेतोच आहे. आमची सेवा बंद नाही आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये असे म्हणजे जीवन मरणाशी संबंधित अशा सेवा सुरूच आहेत. आमचं हॉस्पिटल पूर्णपणे बंद नाही. तरी आमची एकच विनंती आहे की आमच्याबद्दल म्हणजे वाईट अशा बातम्या मीडियाने पसरवू नये. मी सर्व आमच्या परिचारिका या आम्ही तत्काळ गंभीर रुग्णासाठी केव्हाही एनी टाईम येण्यास तयार आहे. तरीसुद्धा आम्ही आमच्याकडे लक्ष द्यावे एवढी आमच्यावर कृपा करा आणि